सेकंड जी फळी आहे ना ती पूर्णतः चुकीची आहे आणि प्रत्येक जण शेख आपना आपना देख पद्धतीने चालतात. मी पक्ष सोडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की तिथे कुणी इतरांनी काम केलं तर त्यांना चालत नाही, त्याच्यामुळे सेकंड फळी जोपर्यंत चांगल्या पद्धतीची तयार होत नाही तोपर्यंत काहीच बोलण्यात आलं. हो का, सेकंड जी फळी आहे ना ती पूर्णतः चुकीची आहे आणि प्रत्येक जण शेख आपना आपना देख पद्धतीने चालतात. सन्माननीय राजसाहेब ठाकरे पक्षासाठी खूप करतात, कार्यकर्त्यांची फॅक्टरी तयार होते, म्हणजे फॅक्टरीमध्ये कार्यकर्ते तयार होतात, एवढे असंख्य कार्यकर्ते, परंतु त्यांना पॉलिश करण्यासाठी, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी सेकंड फळी ही अजिबात नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने तिथे राजकारण करायला पुढे असतो, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन नाही, इतर नगरसेवकांना नाही, त्याच्यामुळे ती अडचण येते आणि मी हे भोगलेलं आहे सगळं लक्षात घ्या. म्हणजे मी पक्ष सोडण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की तिथे कुणी इतरांनी काम केलं तर त्यांना चालत नाही, स्वतःच्या महिला घरात ठेवायच्या आणि नंतर इलेक्शनच्या टायमिंगला बाहेर आणून ज्या काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला त्यांना कुठेतरी डावलल्यासारखं त्यांचा आत्मसन्मान कमी करायचा, त्याच्यामुळे ह्या अनेक अनेक त्रुटी आहेत. परंतु आता ज्यांचा पक्ष आहेत ते मालक आहेत ते ठरवणार शेवटी असा विषय असतो. त्याच्यामुळे सेकंड फळी जोपर्यंत चांगल्या पद्धतीची तयार होत नाही तोपर्यंत काहीच बोलण्यात आलं. प्रत्येक पक्षाला त्याचा वर्धापन दिन महत्त्वाचा असतो आणि मी पूर्वी त्या पक्षात होते तेव्हा इतर पक्षातील सर्व ज्यांचा वर्धापन दिन असतो त्यांना शुभेच्छा देतो. कारण का लक्षात घ्या, पक्षाच्या व्यतिरिक्त इतर सर्वजण कार्यकर्ते पदाधिकारी काम करत असतात आणि ते संस्कार असतात, संवाद साधणं करणं. आणि मीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा राष्ट्रवादीमय शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ज्याच्या त्याच्या पक्षाला त्याचा त्याचा अभिमान असतो, कामं असतात आणि शुभेच्छा देणं. मला वाटतं पुण्याची राजकारणातली संस्कृती आहे की सर्व पक्ष एकत्र येतात, विकासाच्या गोष्टीवर एकत्र येतात, संवाद करतात, बोलतात. तसंच मी राष्ट्रवादीची कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मनसेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात एवढंच. हे बघा, प्रत्येकाला अधिकार आहे दावा करण्याचा, कुणीही करू शकतं, परंतु महापौर त्यांचा जे म्हणतायत ते आपण बघू, येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल महापौर त्यांचा आहे का नाही आहे. कारण का सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या पक्षात मी आधी असतानाही किती सीट निवडणूक लढवणार आहे इथून सुरुवात आहे, त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच महापौर असणार आहे. आणि मनसे म्हणून जे काही सदस्य निवडून येतील ते सभागृहामध्ये विकासाच्या याला एकत्र येतातच, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस आहे, मनसे आहे, त्याच्यामुळे उगीच वल्गर न करण्यात अर्थ नाही आहे. आणि पक्ष म्हणून काम करत असताना आणि आपण एक माणूस म्हणून, तत्व म्हणून, एक पुण्याची संस्कृती, राजकीय संस्कृती म्हणून शुभेच्छा देणं मला तरी काही वाईट वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला राष्ट्रवादीकडनं विचारलं जात नाही की तू दुसऱ्या पक्षातल्यांना शुभेच्छा का दिल्या, जे मला मनसेमध्ये 10 वेळा विचारलं जायचं की इतर लोकांना तुम्ही शुभेच्छा का देतात. हा खूप मोठा फरक आहे. आणि पक्षातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपले व्हिजन्स मोठे ठेवले पाहिजे, नाही का फक्त स्वतःला निवडून येण्यासाठी एकंदरीत आपलं साटलोटं करायचं आणि नंतर परत विचारायचं हम आपके हे कोण, हे नाही जास्त दिवस टिकत असो. हे माझे संस्कार आहेत की सर्व पक्षातल्या या जागी जर काँग्रेसचा जरी असता, शिवसेनेचा जरी असता वर्धापन दिन, तरी मी वंचितचा असता तरी मी सगळ्यांना ज्यांना ज्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे त्यांना शुभेच्छा. कारण का पक्ष स्थापन करणं, कार्यकर्ते पदाधिकारी सांभाळणं ही साधी गोष्ट नसते. आणि या कार्यकर्ते नाही नाही कसं आहे लक्षात घ्या, बरोबर आहे तुमचं म्हणणं की मुंबईमध्ये वगैरे, पण सोयीनुसार. कारण का